क्राइम ब्रांच के यूनिट 4 के दस्ते ने गुप्त जानकारी के आधार पर जानलेवा हथियार लिए उत्पाद मचा रहे एक कुख्यात तड़ीपार आरोपी को गिरफ्तार कर लिया। यूनिट 4 को गश्त के दौरान गुप्त सूचना मिली कि आरोपी विवेक उर्फ गोचा डोफे अजनी परिसर में जानलेवा हथियार के साथ उत्पात मचा रहा है। क्राइम ब्रांच ने तुरंत कार्रवाई कर आरोपी विवेक को गिरफ्तार कर हथियार जब्त कर लिया। आरोपी अजय कुख्यात तड़ीपार बताया जा रहा है। उस पर चोरी, डाका, मारपीट, हत्या का प्रयास, ऐसे कुल 9 मामले दर्ज है। आरोपी के खिलाफ आर्म्स एक्ट के सहित अन्य धाराओं के तहत अजनी पुलिस थाने में मामला दर्ज किया गया। कार्यालय नजर असताना माहिती मिळाली की एक जो तड़ीपार आहे विवेक गोचा भीमराव डोफे हा पोस्ट अजनीच्या हद्दीमध्ये तलवारीसह फिरून लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करत आहे आणि तो आपल्या घरी आलेला आहे। तर या माहितीची आम्ही खात्री केली आणि त्याच्या भगवान नगर भागामध्ये आम्ही गेलो असता तो त्याच्या घराजवळील काही एरियामध्ये पटांगणामध्ये तलवारीसह आम्हाला दिसला। त्याला आम्ही मोठ्या स्थितापणे ताब्यात घेतलं, पकडलं आणि त्याला युनिट कार्यालय आणून कसून चौकशी केली। त्यांनी हे जे आपलं तडप तडीपार त्याला नागपूर ग्रामीणमध्ये केलेलं आहे त्याचा 2 वर्षाचा कालावधी असताना त्यांनी विना म्हणजे अनधिकृतपणे नागपूर शहरामध्ये येऊन त्याचा भंग केलेला आहे। त्यामुळे त्याच्यावर आम्ही 425, 142, 135 प्रमाणे कारवाई केलेली आहे। पुढील अधिक कारवाईसाठी त्याला आम्ही पोलीस स्टेशन अजनी यांच्याकडे हँडओव्हर केलेलं आहे।